बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी सोडल्याप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांची नोंदणी रद्द. चौकशी समितीच्या शिफारसीनंतर प्रशासनाची कारवाई. पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसंकल्प मेळावा. उद्धव ठाकरेंची पुण्यात आज तोफ धडाडणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची घेणार आज भेट. राज्यातील विविध प्रश्नांवर दोघांमध्ये सकाळी 11:30 दरम्यान होणार भेट. मराठा आंदोलकांवरील सर्व राजकीय गुन्हे मागे. लोकसभेला आंदोलनाचा फटका बसल्यानं विधानसभेकरता राज्य सरकारची सावध भूमिका. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे 6 राज्यांसह कोकण आणि विदर्भातील विकास कामाला मर्यादा. केरळच्या भूस्खलनानंतर केंद्राकडून अधिसूचना जारी. नाशिक खेड महामार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी. बीओटी तत्वावर विकसित केला जाणार महामार्ग. पुणे विद्यापीठाच्या पेट परीक्षेच्या नोंदणीकरता 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. 24 ऑगस्टला घेतली जाणार परीक्षा. पश्चिम महाराष्ट्रात टोल विरोधातील काँग्रेसचं मोठं आंदोलन. आंदोलनात पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटलांसह काँग्रेसचे इतर नेते सुद्धा होणार सहभागी. पॅरिस ऑलिम्पिकच्या साखळी सामन्यामध्ये भारतीय हॉकी टीमचा शानदार विजय. ऑस्ट्रेलियावर 3-1 फरकानं केली मात. आणि नेमबाज मनू भाकरला पदकांच्या हॅट्रिकची संधी. 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनू भाकरची अंतिम फेरीत आज धडक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.